भारतीय जनता पक्ष आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून महिलांकरिता प्रशिक्षण कार्यशाळा बेलपाडा येथे सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गव्हाणच्या सरपंच तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा खरत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी आदर्श महिला मंडळ बेलपाडाच्या महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने समाज हिताची कामे सातत्याने करण्यात येतात. महिलांना स्वकर्तृत्वावर उभे राहता यावे याकरिता बेलपाडा येथे महिला प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. बेलपाडा समाज मंदिर येथे या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. सरपंच रत्नप्रभा खरत यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. तळागाळात ज्या महिला आपण राहतो त्यांना वरच्या लेवलला म्हणजे केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये सरकारची नजर ही महिलांवर चांगल्यात म्हणजे महिला पुढे कशा येतील आणि त्या माझ्या सक्रिय होऊन त्या महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील एवढाच या मागचा हेतू. म्हणून सरकारने पुढे येण्यासाठी महिलांना असे जे 50% आरक्षण ठेवले ते कशासाठी तर राजकारणामध्ये येण्यासाठी. राजकारणात आल्यावर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत होतात. चूल आणि मूल आपण जर करत बसलो तर आपल्याला काही म्हणजे साध्य होत नाही आणि जर आपला घर संसार चालवत चालवत जर पुढे जायचा असेल तर नक्कीच सक्रिय व राजकारणामध्ये सक्रिय व्हा आणि आपला गावचा विकास करून घ्या. आदर्श महिला मंडळ बेलपाडाच्या अध्यक्षा लीना कडू, उपाध्यक्ष यमुनाबाई पाटील, सरचिटणीस नीता मात्रे, खजिनदार मुक्ताबाई मात्रे, सदस्य लता पाटील, कुसुम ठाकूर, छाया पाटील, मुक्ता पाटील, सीता मात्रे, निर्मला ठाकूर, चंद्रभागा पाटील, अनुसया घरत, ठकुबाई पाटील, चंद्रा मात्रे यांच्यासह मंडळाच्या महिलांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप महिला मोर्चा जिल्हा चिटणीस दर्शना भुईर, उलवे नोड 2 अध्यक्ष अरुणा कोळी, अरुण घरत, सुगंधा कोळी, लीना पाटील, स्वाती मात्रे, वामन मात्रे, नामदेव पाटील, वसंत मात्रे, कल्पना मात्रे, केशव ठाकूर, जयेंद्र ठाकूर, अशोक घरत, सुमन मात्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, जयश्री कोळी, कमलाकर मात्रे, प्रसाद पाटील, नंदा ठाकूर, कलावती घरत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.